जय हिंद मित्रांनो, स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आहे मयूर मोगरे आणि या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट 500 MCQs जे आहे जनवरी ते जुलै ते आपण इथे बघणार आहोत. हा पार्ट टू आहे, पार्ट वन ऑलरेडी अपलोड झालेला आहे, जर तुम्ही नाही बघितलं तुम्ही बघून घ्या. तर आता इथे काही इन्स्ट्रक्शन्स आहे, म्हणजे जेव्हा तुमच्यासमोर प्रश्न येणार तेव्हा तुम्ही पॉज करू शकता, त्यानंतर तुमचं उत्तर जे आहे ते तुम्ही सांगू शकता. आता खूप मोठा व्हिडिओ बनणार कारण की खूप जास्त आपल्याला क्वेश्चन कव्हर करायचे आहे, तर जे फॅक्च्युअल असेल ते मी लवकर कव्हर करणार आणि जिथे समजवण्याची गरज असेल तिथे मी तुम्हाला समजवणार. ठीक आहे, तर सुरू करूयात आपण. तुम्ही स्टडी आय क्यूवरून आमच्या चॅनलवर बरेचसे जे UPSC साठी, IBPS, PO क्लर्कसाठी, CLATसाठी, SSC CLGसाठी जे पेनड्राईव्ह कोर्सेस आहेत ते अवेलेबल आहे. तर तुम्ही मेल करू शकता किंवा या नंबरवर कॉल करू शकता आणि तुम्हाला जो कोणता पेनड्राईव्ह कोर्स पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. सगळे जे म्हणजे क्वालिटी व्हिडिओज आहे त्यावर अवेलेबल, तर तुम्ही बऱ्यापैकी घरी बसून तुमचा जो अभ्यास आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. ठीक आहे, तर सुरू करूयात आपण. हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ न्यू स्पोक्स पर्सन ऑफ द मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर. आता मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअरसाठी कोण अपॉइंट झालेला आहे ॲज अ स्पोक पर्सन? तर याचं उत्तर आहे राजेश कुमार. आता इथे तुम्हाला फोटोसुद्धा दिसत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, इंडिया रिसेंटली कंडक्टेड 11th edition ऑफ मिलिटरी एक्झरसाईज. आता मिलिटरी एक्झरसाईज जे आहे ते वेगवेगळ्या कंट्रीसोबत होतात आहे आपले. त्यानंतर मंगोलियासोबत आपलं झालेलं आहे, ठीक आहे, मिझोराममध्ये. आता ही जॉईंट मिलिटरी एक्झरसाईज जी झाली होती मंगोलियासोबत, याचं नाव काय होतं? तर याचं नाव होतं नॉमॅडिक एलिफंट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे, वी स्टेट रिसेंटली लॉन्च्ड दीनदयाल रसोई योजना इन 49 डिस्ट्रिक्ट. आता कुठल्या स्टेटनी दीनदयाल रसोई योजना? आता रसोई म्हणजे काय होत असतं? रसोई म्हणजे खाणं, याच्यासोबत रिलेटेड आहे. आणि रसोई म्हणजे काय? एक जे मारवाडी वर्ड असतं त्याच्याशी रिलेटेड आहे. आता मारवाडी जास्त तर कुठे बोलली जाते? तर ती राजस्थानमध्ये बोलली जाते. तर तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं की हे राजस्थान असेल याचं, पण कोणी स्टार्ट केलेलं आहे तर मध्य प्रदेशने स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट्स इज गोइंग टू सेट अप नॉर्थ इंडियाज फर्स्ट वाईल्ड लाईफ DNA बँक ॲट बरेली. आता कोणतं असं इन्स्टिट्यूशन आहे जो फर्स्ट वाईल्ड लाईफ डी एन ए बँक, ठीक आहे, कुठे स्टॅब्लिश होत आहे? बरेलीला. तर हे कुठलं इन्स्टिट्यूशन करत आहे? तर याचं नाव आहे इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी. त्यानंतर विच कंट्री हॅज स्टॉप्ड WEF ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटेटिव्ह रिपोर्ट 2017 आउट ऑफ 136 रँक. आता कुठली अशी कंट्री आहे जे ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटेटिवनेस रिपोर्ट, म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हणजे काय की जे ट्रॅव्हल करतात लोकं बाहेरच्या देशाला, तर ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये कोणत्या अशा कंट्रीनी टॉप केलेलं आहे ॲज अ WEFच्या रिपोर्टनुसार आउट ऑफ 136 रँक? ठीक आहे, तर कोणी केलेलं आहे? तर स्पेननी केलेलं आहे. ठीक आहे, आता इंडियाचं ओव्हरऑल रँक जे आहे ते पण इथे दिलेलं आहे. इथे तुम्ही बघा, इंडियाचं ओव्हरऑल रँक आहे 40. आता हे कशाप्रकारे आलेलं आहे हे सगळं इथे पिलर जे आहे ते दिलेले आहे, म्हणजे ICT रेडीनेस, त्यानंतर हेल्थ अँड हायजीन, सेफ्टी अँड सिक्युरिटी, एअर ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि एन्व्हायरमेंटल स्टॅबिलिटी. त्यानंतर युनियन मिनिस्टर राजनाथ सिंग इनॉग्रेटेड अ वेब पोर्टल. आता राजनाथ सिंग साहेब जे आहे त्यांनी एक वेब पोर्टल काढलेलं आहे आणि मोबाईल अप्लिकेशनसुद्धा काढलेली आहे. आता कशासाठी? टू अनेबल डोनर्स टू कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड द फॅमिली ऑफ द मार्टर्स. म्हणजे जे कोणी शहीद झालेले आहे त्यांच्या फॅमिलीसाठी कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी त्यांनी एक मोबाईल अप्लिकेशन आणि वेब पोर्टल काढलेलं आहे. कोणी काढलेलं आहे? तर राजनाथ सिंग साहेबांनी काढलेलं आहे. आता ते कोण आहे? युनियन होम मिनिस्टर आहे. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न निघू शकतात. व्हॉट इज द नेम ऑफ वेब पोर्टल अँड ॲप? आता त्या वेब पोर्टलचं आणि त्या ॲपचं नाव काय आहे? तर ते आहे भारत के वीर. ठीक आहे, लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे भारत के वीर, कारण ते वीर आहे. जे कोणी आपले जे सोल्जर्स असतात ते वीर आहे, तर त्यांसाठी असं भारत के वीर या नावाचं वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे त्यांनी काढलेलं आहे. हू हॅज ऑथर द रिसेंटली रिलीज बुक फ्लेमिंग ट्रेजेस ऑफ द्रौपदी? फ्लेमिंग ट्रेजेस ऑफ द्रौपदी ही जे बुक आहे ते कुठल्या ऑथरने रिलीज केलेली आहे रिसेंटली जे झालेलं आहे ते? तर कोणी केलेलं आहे? मरपाडी वेरप्पा मोयले. आता
जे प्रोनाउन्सिएशन आहे ते माझे चुकू शकतात, तर त्यासाठी मी तुम्हाला अधिक क्षमा मागतो. जर प्रोनाउन्सिएशन चुकले तर प्लीज ते एकदम मनाला लावून घेऊ नका. तर हे याचं उत्तर आहे मरपडी वेरप्पा मोयले. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ लाँग शेल्ड 45-year-old इरिगेशन प्रोजेक्ट दॅट द सेंटर हॅज डिसाइडेड टू रिव्ह्यू इन झारखंड अँड बिहार ॲट अ कॉस्ट ऑफ 1600 crore. आता जे झारखंड आणि बिहारमध्ये एक जे प्रोजेक्ट बनवलेलं आहे इरिगेशन प्रोजेक्ट, ठीक आहे, त्याची कॉस्ट काय आहे तर 1600 crore त्याची कॉस्ट आहे. ते कुठे झालेलं आहे? झारखंड आणि बिहारमध्ये. आता मी यासाठी तुम्हाला यामधूनच प्रश्न पुन्हा काढून काढून सांगतो कशाप्रकारे येऊ शकतात. तर कुठे झालेलं आहे? झारखंड आणि बिहारमध्ये. काय आहे इरिगेशन प्रोजेक्ट आहे ते? लाँग शेल 45-year-old आहे, ठीक आहे. आता हे नाव काय त्याचं? तर नॉर्थ कोयल, ठीक आहे. नेक्स्ट, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड बिल्ड अ म्युझिकल विलेज आफ्टर द नेम ऑफ विच लेजेंडरी म्युझिशियन. आता उत्तर प्रदेशमध्ये कुठे झालेलं आहे? उत्तर प्रदेशमध्ये. आता त्यांनी काय अनाऊन्स केलेलं आहे? म्युझिक विलेज अनाऊन्स केलेलं आहे. म्युझिक विलेज कुठे अनाऊन्स झालेलं आहे? उत्तर प्रदेशमध्ये अनाऊन्स झालेलं आहे. आफ्टर द नेम ऑफ विच लेजेंडरी म्युझिशियन, कोणते म्युझिशियन होते? तर यांचा फोटो पण इथे दिलेला आहे, तर उस्ताद बिस्मिल्ला खान, खान विथ एपिग्लॉटिस. विच इंडियन हॅज बीन अवॉर्डेड द एशियन बिझनेस वुमन ऑफ द इयर. आता कोणाला एशियाचा बिझनेस वुमेन जे आहे ते अवॉर्ड केलेलं आहे? तर ते आहे आशा कांबा, केमका, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू, इंडिया हॅज जॉईन द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. आता भारताने एक इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जी आहे ती जॉईन केलेली आहे, असोसिएट मेंबर, ठीक आहे. द एजन्सी सेटअप इन 1974 बाय द डेव्हलप्ड कंट्रीज इन हेडक्वार्टर रिडिंग. आता इंडियाने जे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आहे त्यामध्ये जॉईन केलेला आहे ॲज अ फुल फ्लेज मेंबर का? तर नाही, ॲज अ असोसिएट मेंबर, ठीक आहे. आणि ती 1974 स्टॅब्लिश झाली होती. आता हेडक्वार्टर कुठे आहे त्याचं? तर हेडक्वार्टर आहे पॅरिसमध्ये, ठीक आहे. आता हे सगळे जे आहे हे सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे होऊन जातात, हे सगळे जे आहे, बिमस्टॅक, MGC, ब्रिक्स, G20, म्हणजे भारत जे आहे या सगळ्यांचा मेंबर आहे, बिमस्टॅकचा, MGC, ब्रिक्सचा, G20, इंडियन ओशन रिम असोसिएशन, सार्क, कॉमनवेल्थ, SCO, एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन, ठीक आहे. त्यानंतर आहे विच नासा ॲस्ट्रॉनॉट सेट अप अ न्यू स्पेस वॉकिंग रेकॉर्ड फॉर विमेन ब्रेकिंग द प्रिवियस रेकॉर्ड हेल्ड बाय सुनीता विलियम्स. आता जे सुनीता विलियम्स आहे त्यांनी एक रेकॉर्ड होल्ड केला होता. आता त्यांचा रेकॉर्ड आता नवीन कोणी तोडलेला आहे, कुठल्या महिलांनी तोडलेला आहे, ठीक आहे, स्पेस वॉकिंगचा, ठीक आहे. तर यांचं नाव आहे पिगी विट्सन. आता अमेरिकन ॲस्ट्रॉनॉट्स, आता पिगी विट्सनविषयी आपण काही इथे जाणून घेऊयात. पिगी विट्सन जे आहे त्यांनी एक रेकॉर्ड सेट केलेला आहे स्पेस वॉकमध्ये, ठीक आहे. स्पेस वॉक सगळ्यात जास्त स्पेस वॉक कोण घेता, म्हणजे त्यांनी किती केलेले आहे? तर 8 केलेले आहे त्यांनी, ठीक आहे, सगळ्यात जास्त स्पेस वॉकिंग. त्यानंतर प्रिवियस वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते कोणाचा होता, तर आपण आधीच बघितला आहे, ठीक आहे. तर 7 बाय अमेरिकन ॲस्ट्रॉनॉट अँड ISS रेसिडेंट सुनीता विलियम्स. पहिला कोणाचा होता? तर सुनीता विलियम्सचा होता. किती होतं? त्यांना 7 होते. आता यामध्ये यांनी किती केलेले आहे? तर 8 केलेले आहे, ठीक आहे. वेस्ट स्टेट गव्हर्नमेंट होस्टेड 22nd एशिया ॲथलेटिक चॅम्पियनशिप. तर 22nd एशियन ॲथलेटिक चॅम्पियनशिप कुठला जे स्टेट आहे, राज्य आहे ते होस्ट करत आहे? तर ओडिशा. त्यानंतर आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे काही इम्पॉर्टंट आहे ते आपण इथे बघून घेऊयात. तर गोल्ड आफ्टर 17 years, गोल्ड म्हणजे कशात? मेन जॅव्हलिनमध्ये इंडियाज वर्ल्ड ज्युनियर जॅव्हलिन चॅम्पियन नीरज चोप्रा यांना आलेला आहे. त्यानंतर मोहम्मद आनस 400 meters यांनी सुद्धा नॅशनल रेकॉर्ड जे आहे ते ब्रेक केलेलं आहे. त्यानंतर 3000 meters स्टेप चेस यांचं नाव आहे सुधा सिंग, जे भारताची आहे, ठीक आहे. त्यानंतर शॉर्टपुटमध्ये सुद्धा मनप्रीत कौर यांना मिळालेलं आहे. त्यानंतर हॅप्थलॉन यामध्ये स्वप्ना बर्मन. हे सगळे जे नावं आहे सुद्धा तुम्हाला पाठ करावं लागेल, कारण की हे सुद्धा नावं जे आहे ते येऊ शकतात, आणि फक्त आपल्या गव्हर्नमेंट एक्झामसाठीच नाही तर कॉमन करोडपतीमध्ये सुद्धा येऊ शकतात. ऑन लाईटर नोट, तर इथे हे सुद्धा दिलेलं आहे 1500 meters म्हणजे अजय कुमार सरोज. त्यानंतर 5000 meters गोविंदन लक्ष्मणन. त्यानंतर 10,000 meters
गोविंदन लक्ष्मणन यांना हे जे आहे ते मिळालेले आहे, ठीक आहे. त्यानंतर 400 मीटर्स निर्मला शेवरन. तर हे फोटो यासाठी लावलेले आहे कारण फोटो बघून तुम्हाला जास्त तर ते लक्षात राहणार, तुमच्या डोक्यात बसून जाणार, कारण की हे फोटो जे आहे आपण ते जे पण बघतो ते आपल्याला जास्त काळापर्यंत लक्षात राहते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. व्हॉट इज द इंडियाज रँक इन द प्रिव्हिलन्स ऑफ ॲनिमिया इन विमेन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज. आता भारताचा रँक कुठला आहे, कशात, प्रिव्हिलन्स ऑफ ॲनिमिया, जे ॲनिमिया होत असतं आणि कोणत्या स्टेजमध्ये, एजमध्ये, तर रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये, ठीक आहे. आता आउट ऑफ 185 कंट्रीज रेटेड, कोणी रेट केला आहे, तर ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट 2016. आता ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट जे आहे 2016ची, त्यानुसार किती जे स्त्रिया आहेत ते ॲनिमियाला प्रिव्हिलन्स आहे, पण कुठल्या एजात, तर रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये. तर भारताचा रँक किती आहे, तर 170. टोटल किती होते, 185 कंट्रीज, तुम्ही विचार करा. तर पॅरामीटर जे आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे, चाइल्ड स्टनिंग, चाइल्ड वेस्टिंग, अडल्ट ओबेसिटी, डायबिटीज. तर टोटल जे आहे ते सगळं दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आता मी फास्ट यावरसाठी घेत आहे कारण जे तुम्हाला समजवत आहे ते मी समजतच आहे, पण फास्ट यासाठी कारण खूप जास्त क्वेश्चन्स आहे, आपल्याला खूप जास्त कव्हर करायचे आहे, तर तुम्हाला व्हिडिओसुद्धा बघायला बोर नाही व्हायला पाहिजे, म्हणून थोडं म्हणजे फास्ट फास्ट घेत आहे मी. विच आय एस पी हॅज बिकेम द फर्स्ट इन इंडिया टू लॉन्च ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस विथ अ स्पीड ऑफ 1 GBPS, 1 GB/s. कोणता असा फर्स्ट आय एस पी आहे त्यांनी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी इंटरनेट सर्व्हिस जे आहे ते लॉन्च केलेली आहे, तर कोणी केलेली आहे, ACT 518. हे खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे माझ्या मते, तर हे तुम्ही लक्षात ठेवा, ACT 518, कारण की यात कन्फ्यूज करण्यासाठी जिओसुद्धा होऊ शकतो, तुम्हाला वाटेल तुकामध्ये की जिओ होऊ शकतो कारण की त्यांनी सगळ्यात जास्त स्पीड आणलेली आहे, तर कोणता आहे, तर ACT 518. व्हिच स्टेट गव्हर्नमेंट पास्ड अ बिल एनहान्सिंग द पनिशमेंट फॉर काउ स्लॉटरिंग. काउ स्लॉटरिंगसाठी कोणत्या राज्यांनी पनिशमेंट जे आहे ती त्यासाठी बिल जे आहे ते पास केलेलं आहे, ठीक आहे. फ्रॉम द प्रेझेंट 7 year जेल टर्म टू लाईफ इम्प्रिझनमेंट. आता म्हणजे दीर्घ, तुम्हाला पूर्ण आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल. आता किती होतं त्यांचं, तर 7 वर्ष होतं की तुम्ही जर काउ स्लॉटरिंग केली तुम्हाला 7 वर्ष जेलमध्ये राहावं लागेल, पण आता लाईफ इम्प्रिझनमेंट राहणार आहे. ते कोणी गेलं आहे, तर गुजरातनं, ठीक आहे. आता इथे सुद्धा तुक्यात तुम्हाला वाटू शकतो की उत्तर प्रदेश असेल, पण गुजरात आहे. त्यानंतर हु हॅज बीन अपॉइंटेड एज अ न्यू चेअरमन ऑफ सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम जे आहे त्यामध्ये कुणाला चेअरमन ॲज अ चेअरमन अपॉइंट केलेलं आहे, तर ते आहे विनजा सरना. त्यानंतर इंडिया हॅज साइन्ड इट फर्स्ट लोन अग्रीमेंट ऑफ $350 million विथ अ न्यू डेव्हलपमेंट बँक. आता इथे बघा, आता इथे न्यू डेव्हलपमेंट बँक जे आहे हे सुद्धा इथे खूप महत्त्वाचं होऊन जातो. तुम्हाला सगळे जे एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, हे सगळं तुम्हाला एक वेळा बघावं लागेल बऱ्यापैकी काय आहे हे. तर इंडिया हॅज साइंड इट्स फर्स्ट लोन अग्रीमेंट ऑफ 350 million. 350 million लोन अग्रीमेंट त्यांनी साईन केलेलं आहे कोणासोबत, न्यू डेव्हलपमेंट बँकसोबत, फॉर अपग्रेडिंग 1500 km ऑफ मेजर डिस्ट्रिक्ट रोड इन विच स्टेट. कुठल्या स्टेटसाठी, कुठले जे स्टेट आहे त्याचे रोड जे आहे ते हे करण्यासाठी, तर राजस्थान. आता एशियन डेव्हलपमेंट बँक अँड इंडिया साइन 220 million लोन अग्रीमेंट फॉर इम्प्रूव्हिंग रोड कनेक्टिव्हिटी अँड ट्रान्सपोर्ट इफिशियन्सी ऑफ स्टेट हायवेज ऑफ राजस्थान, ठीक आहे. आता हे काय आहे, लोन इज द फर्स्ट ट्रेंच ऑफ $500 million राजस्थान स्टेट हायवे इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अप्रूव्ड बाय एशियन डेव्हलपमेंट बँक. आता इथे बघा, आपण किथे बघितलं आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकच्या बाबतीत, न्यू डेव्हलपमेंट बँकच्या बाबतीत किती साईन केलेलं आहे, $350 million. कोणत्या राज्यासाठी, राजस्थानसाठी. आता इथे $220 million लोन अग्रीमेंट घेतलेलं आहे एशियन डेव्हलपमेंट बँकसोबत, ठीक आहे. तर कशासाठी, राजस्थानचे स्टेट हायवेज आहे त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट एशियन डेव्हलपमेंट बँक आपण इथे बघून घेऊयात का बरं इम्पॉर्टंट आहे. तर 15th annual मीटिंग 4th May to 7th May, ठीक आहे, कुठे झाली होती, जपानला. एशियन डेव्हलपमेंट बँकचे जे प्रेसिडेंट आहे ते तेके हिको नाकाओ. हेडक्वार्टर कुठं आहे, मनीला, ठीक आहे. 1966 झालेलं आहे. त्यानंतर 67 ओनर्स आहे. इंडिया जे आहे, इंडियासुद्धा 4th largest शेअर होल्डर आहे यामधला, ठीक आहे. इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ रेट जे आहे ते 7.1% 2016-17 7.4 म्हणजे वाढत आहे. जी इंडियाची ग्रोथ आहे ती वाढत आहे एशियन डेव्हलपमेंट बँकच्या फोरकास्टनुसार. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे त्यांनी अप्रूव्ह केलं आहे 275 million लोन टू हेल्प सपोर्ट अँड इम्प्रूव्ह अर्बन सर्व्हिसेस. आता अर्बन सर्व्हिसेस जे आहे म्हणजे पुअर कम्युनिटीज जे आहे त्यांची अर्बन सर्व्हिस
जी डिलिव्हरी आहे त्यासाठी सुद्धा एशियन डेव्हलपमेंट बँकनी अप्रूव्ह केलेलं आहे 275 मिलियन डॉलर्सचं लोन आपल्यासाठी. आणि ते अजून कशासाठी, तर वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन साठी सुद्धा, आता कुठे, इन मध्य प्रदेश. ठीक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक अप्रूव्ड 175 मिलियन लोन टू पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन. आता पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन जे आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी 175 मिलियन डॉलरचं लोन जे आहे ते सँक्शन केलेलं आहे. पर्टिक्युलर सोलार अँड अचीव एनर्जी सिक्युरिटी. ठीक आहे, एनर्जी सिक्युरिटी सुद्धा अचीव करण्यासाठी. एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे फायनान्सिंग 157 मिलियन डॉलर्स फॉर ओरिसा इंटिग्रेटेड इरिगेटेड ॲग्रिकल्चर अँड वर्क मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट. आता इथे बघा, एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे खूप साऱ्या राज्यासोबत जे आहे ते कनेक्टेड आहे. तर कुठला असा प्रश्न विचारतात, आता इथे बघा, ओडिसासोबत कशाशी रिलेटेड आहे, तर इंटिग्रेटेड इरिगेटेड ॲग्रिकल्चर अँड वॉटर मॅनेजमेंट. ठीक आहे, जर तुम्ही हे बघाल इथे, तर मध्य प्रदेशशी कशाशी रिलेटेड आहे, तर वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. आता वर्ल्ड बँक जे आहे, वर्ल्ड बँकनीसुद्धा हॅज साईन अ अग्रीमेंट विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड आंध्र प्रदेश. ठीक आहे, वर्ल्ड बँकनी कोणासोबत केलेलं आहे, भारत सरकार आणि आंध्र प्रदेशची सरकार जे आहे त्यांच्यासोबत, टू एक्सटेंड 240 मिलियन ऑफ लोन्स. आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर जी बँक आहे त्यांनी साईन केलेलं आहे 140 मिलियन डॉलर लोन, विच इज कन्सिडर्ड द फर्स्ट सच प्रोजेक्ट इन इंडिया टू बी को फायनान्स बाय इट. त्यानंतर वर्ल्ड बँक अँड AIIB आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बँक जी आहे ती विल प्रोव्हाइड लोन. आता कोणत्या रेशोमध्ये सुद्धा ते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण आता एक एक्झाम झाली होती, मला वाटते जी कंबाईंड एक्झाम होती STIPSI, त्यामध्ये एक प्रश्न आला होता की जे 1857 जे रिव्होल्ट आहे ते झाल्यावर जे मिलिट्री रेशो होतं ते कशाप्रकारे ठेवलं होतं, ते कोणत्या रेशोमध्ये ठेवलं होतं. तर हे जे रेशो आहे ते सुद्धा अशा प्रश्न अशा एक्झाममध्ये ते विचारतात, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर विच पाकिस्तानी अमेरिकन हॅज बिकेम द फर्स्ट मुस्लिम टू जॉईन NYPD इमर्जन्सी सर्व्हिस युनिट. NYPD इमर्जन्सी सर्व्हिस असतं एक, त्यामध्ये कुठला पाकिस्तान अमेरिकन जे आहे त्यांनी जॉईन केलेलं आहे. आता इथे ऑलरेडी आन्सर दिलेला आहे, तर अली जावेद यांनी जॉईन केलेला आहे. त्यानंतर कॅबिनेट रिसेंटली अप्रूव्ड रिवाइज्ड एअर सर्व्हिसेस अग्रीमेंट विथ विच कंट्री. रिवाइज्ड एअर सर्व्हिस अग्रीमेंट, आता एअर सर्व्हिस अग्रीमेंट म्हणजे काय, जे प्लेन जे फ्लाईट्स वगैरे असतात ते जे रिलेटेड असतात ते सगळं सर्व्हिस अग्रीमेंट कुठल्या कंट्रीसोबत जे आहे कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेलं आहे. तर कोणी केलेलं आहे, याचं उत्तर आहे 1, 2 आणि 3, म्हणजे मलेशिया, सर्बिया आणि जॉर्जिया. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे, April 2 वॉज डिक्लेअर्ड बाय युनायटेड नेशन टू बी ऑब्झर्व्ड अक्रॉस द वर्ल्ड टू स्प्रेड अवेअरनेस फॉर विच मेंटल डिसऑर्डर. आता मेंटल डिसऑर्डर याच्याशी रिलेटेड आहे April 2, आता युनायटेड नेशनने डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ असं पण विचारू शकतात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डिक्लेअर्ड April 2 फॉर मेंटल डिसऑर्डर, असं नाही आहे, युनायटेड नेशनने डिक्लेअर केलेलं आहे April 2 कुठल्या अशा डिसऑर्डरसाठी, तर ऑस्टीम. ठीक आहे, विच फॉर्मर चेअरमन ऑफ इस्रो वॉज अवॉर्डेड पद्मविभूषण. ठीक आहे, पद्मविभूषण, आता हे जे आहे कंट्रीज सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. ठीक आहे, बाय प्रेसिडेंट प्रणब मुखर्जी. कोणाला मिळालेलं आहे, फॉर्मर चेअरमन होते इस्रोचे, तर कस्तुरी रंगन साहेब. ठीक आहे, यांना मिळालेलं आहे. आता पद्मभूषण जे थर्ड सिव्हिलियन अवॉर्ड आहे त्याच्यासाठी BCCI धोनीला सुद्धा नॉमिनेट केलेलं आहे आत्ता हल्लीच. त्यानंतर 2 new green rail corridors, आता बर्मेर मुनाबाव अँड पीपळ बिलाड हॅव रिसेंटली बीन ॲडेड, दे लोकेटेड इन विच रेल्वे झोन. आता हे जे आहे जे न्यू ग्रीन रेल्वे कॉरिडॉर जे आहे बर्मर मुनाबाव आणि पीपळ बिलाड या कोणत्या झोनमध्ये लोकेटेड आहे, तर हे आहे नॉर्थ वेस्टर्न झोनमध्ये. त्यानंतर युनियन कॅबिनेट हॅज अप्रूव्ड सेटिंग अप अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंटर ऑन इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट. आता इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट काय होत असतं, की म्हणजे शाखा पाडणार, ते लेवल राहणार. जसं कसं असतं, पंचायती राज आपण जर बघितलं, सगळ्यात पहिले खाली व्हिलेज लेवल असतं, इंटरमिडिएट मिडल लेवल असतं, तर अशा प्रकारे एक इंटिग्रेटेड सिस्टीम. आपली ज्युडिशियरीसुद्धा आहे, म्हणजे सबॉर्डिनेट कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट, ते इंटिग्रेटेड आहे, लिंक्ड आहे एकमेकांशी. तर अशा इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट साठी फॉर एशिया पॅसिफिक ॲट कुठे झालेला आहे, तर बेंगलोरला.
त्यानंतर हू हॅज बीन अपॉइंटेड इंडियाज एम्बेसेडर अँड परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युनायटेड नेशन ऑफेन्सिव्ह इन जेनेवा. आता इंडिया एम्बेसेडर अँड परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह कोणाला हे केलेलं आहे? टू द युनायटेड नेशन. ठीक आहे, तर राजीव चांदेर. देर वी स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ मोबाईल ॲप्लिकेशन अंडर द प्रोग्राम ई नगरपालिका. ई नगरपालिका म्हणजे, ई नगरपालिका म्हणजे काय होणार? नगरपालिका आपल्याला माहिती आहे. ई नगरपालिका म्हणजे काय? जे ऑनलाईन डिजिटल अशा प्रकारे जे होणार आहे. आता ते ऑनलाईन कशा प्रकारे होणार आहे? तर ऑब्विसली मोबाईल ॲप्लिकेशन थ्रू. ठीक आहे, ऑल म्युन्सिपाल्टीजला कनेक्ट करणार आहे इथे अँड कोऑपरेशन अक्रॉस द स्टेट. आता कुठल्या स्टेटनी केलेलं आहे? तर मध्य प्रदेशने केलेलं आहे. इंडियाज लॉन्गेस्ट टनल कनेक्टिंग चेन्नई अँड नसरी टाऊन इन जम्मू अँड काश्मीर हॅज रिसेंटली बीन इनॉग्रेटेड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन विच डिस्ट्रिक्ट. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये ही जे सगळ्यात लॉन्गेस्ट टनल आहे ती इनॉग्रेट झाली आहे? सॉरी, इथे सुद्धा आन्सर आलेला आहे, तर उधमपूर इथे झाली. आता इथे पॉवर टेक्स इंडिया इज अ स्कीम लॉन्च बाय विच युनियन मिनिस्ट्री? पॉवर टेक्स इंडिया. आता पॉवर टेक्स इंडिया जे आहे कुठल्या युनियन मिनिस्ट्रीनी लॉन्च केलेलं आहे? ठीक आहे, तर स्मृती इराणी मॅडमनी हे लॉन्च केलेलं आहे. आता हे कशासाठी? द डिसेंट्रलाइज्ड पॉवरलूम सेक्टर इज अ लाईफलाईन टू इंडिया टेक्सटाईल इंडस्ट्री. आता डिसेंट्रलाइज, जे डिसेंट्रलाइज असतात, डिसेंट्रलाइज म्हणजे काय? की जिथे सेंटर जे आहे म्हणजे युनियन जे आहे त्यांचा हस्तक्षेप नसतो जास्त. आता हे पॉवरलूम सेक्टर जे आहे लाईफलाईन आहे इंडियाज आपल्या इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी. म्हणजे 19,000 मिलियन मीटर ऑफ फॅब्रिक जे आहे ते भारत वीव करत असतो. ठीक आहे, आता हे एम्प्लॉयमेंटसुद्धा जनरेट करते. किती एम्प्लॉयमेंट जनरेट करते? 7 मिलियन वर्कर्सला एम्प्लॉयमेंट मिळते इथे. तर हे खूप महत्त्वाचं होऊन जातो इथे. ठीक आहे, तर यासाठी पॉवर टेक्स इंडिया जे आहे स्कीम लॉन्च केली गेलेली आहे. प्रेसिडेंट प्रणब मुखर्जी हॅज गिव्हन हिज असेंट टू द फायनान्स बिल 2017. फायनान्स बिल जे होतं ज्याशी खूप जास्त कॉन्ट्रोवर्सीज रिलेटेड आहे. फायनान्स बिल 2017 प्रणब मुखर्जी साहेबांनी आपली असेंट दिली होती. द कॅप ऑन कॅश ट्रान्झॅक्शन हॅज बीन पुट ॲट. किती कॅप लावलेली आहे? 2 लाख रुपये. ठीक आहे, कॅशसाठी हे तुम्ही 2 लाखापर्यंत कॅशचं जे आहे ते ट्रान्झॅक्शन करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल. इन विच सिटी इंडियाज फर्स्ट बायोगॅस फ्युएल्ड बस वॉज लॉन्च एज अ फ्लॅट फेअर ऑफ जस्ट ₹1. आता फेअर जे आहे ते बसचा जस्ट 1 रुपया आहे. आणि फर्स्ट, भारताची पहिली बायोगॅस फ्युएल्ड बस आहे ती कुठे केलेली आहे? तर कोलकात्याला. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज इंडियाज रँक इन द डोपिंग व्हायोलेशन रिपोर्ट पब्लिश बाय वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी वाडा 2015. तर भारताचा रँक किती होता? तर 3rd होता. त्यानंतर हू हॅज रिसेंटली बीन अपॉइंटेड अ न्यू व्हाईस चान्सलर ऑफ नालंदा युनिव्हर्सिटी. नालंदा युनिव्हर्सिटीचे कोणाला नवीन व्हाईस चान्सलर जे आहे ते आयुक्त केले गेलेले आहे? तर सुनैना सिंग यांना. ठीक आहे, आता हे तक्षशिला जे आहे ते सुद्धा खूप जुनं आहे. जर तुम्ही चाणक्य वगैरे हे वाचलं असेल त्यामध्ये तक्षशिला जे आहे ते खूप प्रकृतीने बाहेर येत असतं. तक्षशिला आणि नालंदा युनिव्हर्सिटी ही सगळ्यात जुनी आहे आपल्या इथे. आता ती रावलपिंडीला आहे. इंडियाज फर्स्ट रेल्वे युनिव्हर्सिटी कुठली होती? तर वडोदरा गुजरातमध्ये. ठीक आहे, आता इथे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. झारखंड सेटअप टू बिकम सेकंड स्टेट इन इंडिया टू हॅव डेडिकेटेड युनिव्हर्सिटी फॉर ट्रायबल स्टुडंट. ट्रायबल स्टुडंटसाठी एक युनिव्हर्सिटी, डेडिकेटेड युनिव्हर्सिटी जे आहे ते काढण्यासाठी झारखंड जे आहे ते काम करत आहे आणि ते सेकंड स्टेट बनणार आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेट कोणतं होतं? तर मध्य प्रदेश. वी स्टेट हॅज रिसेंटली बिकम केरोसिन फ्री बाय केरोसिन फ्री. कुठलं असं स्टेट आहे जे केरोसिन फ्री बनलेलं आहे बाय स्टॉपिंग सप्लाय ऑफ फ्युएल अंडर द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय असतं हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पहिलाच प्रश्न, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे काय? धान्य आपल्याजवळ किंवा केरोसिन काहीही असेल, जे काही धान्य आहे ते आपल्याजवळ स्टोअर करून ठेवायचं, त्यानंतर ज्या लोकांना गरज आहे त्यांना डिस्ट्रीब्युट करायचं. तर विच स्टेट हॅज रिसेंटली बिकम केरोसिन फ्री? केरोसिन फ्री कुठला स्टेट जे आहे ते बनलेलं आहे? तर कोणतं बनलेलं आहे? तर हरियाणा बनलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे, विच मूवी वन द 64th नॅशनल अवॉर्ड इन द बेस्ट हिंदी फीचर फिल्म कॅटेगरी? बेस्ट हिंदी फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये 64th नॅशनल अवॉर्ड हे कोणत्या स्टेटला याला मिळालेलं आहे? तर निर्जाला मिळालेलं आहे. ठीक आहे, आता हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे. बेस्ट चिल्ड्रन फिल्म धनक हिंदी. बेस्ट फिल्म इन सोशल इश्यू. सोशल इश्यूवर कुठली बेस्ट फिल्म होती? पिंक. आता हा जो प्रश्न आहे, बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्यू नॅशनल अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? तर हे कौन बने करोडपतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर म्हणजे बघा, तुम्हाला कौन बने करोडपतीमध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त रक्कम जी आहे ती जिंकू शकता जर तुम्ही हा व्हिडिओ फॉलो केला तर. ऑन लाईटर नोट, तो चलिए आगे बढते हैं. बेस्ट डिरेक्शन राजेश
व्हेंटिलेटरला मिळालेला आहे. व्हेंटिलेटर तुम्ही बघितलं असेल, प्रियांका चोपडानी हे प्रोड्यूस केली होती. त्यानंतर बेस्ट ॲक्टर अक्षय कुमार रुस्तम, बेस्ट ॲक्ट्रेस सुरभी लक्ष्मी, त्यानंतर बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस जायरा वसीम, ठीक आहे, जे दंगलमध्ये होती. त्यानंतर वी स्टेट गव्हर्नमेंट हॅज अनाऊन्स टू प्रोव्हाइड फ्री लिगल एड टू वुमेन फॉर ट्रिपल तलाक केस. आता ट्रिपल तलाक केससाठी जे स्त्रिया आहेत, आताच वर्डिक आलेला आहे तुम्हाला माहिती असेल, तर जे स्त्रिया आहे त्यांना फ्री लिगल एड कुठल्या स्टेटनी प्रोव्हाइड केलेला आहे, तर केरलाने. त्यानंतर आहे हू हॅज वन द 2016 ACMAM टरिंग अवॉर्ड, ऑल्सो कॉल्ड अ नोबल प्राईज फॉर कम्प्युटिंग. आता बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण नोबल प्राईज आणि नोबल पीस प्राईज या दोघांमधलं सुद्धा डिस्टिंग्विश बघितलं होतं. तर तुम्ही लास्ट व्हिडिओ जर नाही बघितला आहे, म्हणजे फर्स्ट व्हिडिओ नाही बघितला आहे, तुम्ही बघून घ्या. द असोसिएशन ऑफ कम्प्युटिंग मशिनरी ACM द्वारा कोणी जिंकलेलं आहे, तर सर टीम बॅर्नर ली, ठीक आहे. हू हॅज बीन बिकेम द यंगेस्ट इंडियन विमेन टू फ्लाय अ MiG-29 फायटर जेट. आता हे सुद्धा खूप न्यूजमध्ये आलं होतं, सगळे न्यूजवाले हे कवर करत होते, आणि खूप चांगली गोष्ट आहे की असे जे विमेन आहे त्यांना खूप जास्त प्रोत्साहन मिळणार, असे जे न्यूज आहे, असे जे कार्य आहे ते जेव्हा पुढे येणार तेव्हा. तर यांचं नाव काय आहे, तर आयशा अजीज. त्यानंतर हरियाणा स्टेट गव्हर्नमेंट रिसेंटली अनाउन्स टू प्रोव्हाइड वन टाइम ग्रँट ऑफ ₹21,000 फॉर द थर्ड गर्ल चाइल्ड. थर्ड गर्ल चाइल्ड जर असेल तर त्यांना वन टाइम ग्रँट दिलेली आहे हरियाणा स्टेटने, ठीक आहे, अनाऊन्स केलेली आहे ऑफ 21,000. तर अंडर विच स्कीम, कुठल्या स्कीमच्या अंतर्गत, तर तुक्क्यामध्ये वाटेल की बेटी बचाओ बेटी पढाओमध्ये असेल, पर ही आहे आपकी बेटी हमारी बेटी, ठीक आहे. आणि कोणी लॉन्च केलेलं आहे, तर हरियाणाने, ज्यामध्ये जे सेक्स रेशो आहे तो खूप कमी आहे. विच इम्प्रिझन एरिथ्रेन स्वीडन स्वीडिश जर्नलिस्ट हॅज बीन ऑनर्ड विथ युनेस्को गुइलेर्मो कानो. आता हे म्हणजे प्रोनाऊन्सिएशन म्हणजे कमालच आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज 2017 डेडिकेटेड टू प्रमोटिंग प्रेस फ्रीडम. आता जे इम्प्रिझन्ड होते, म्हणजे जेलमध्ये होते, ते जर्नलिस्ट, ठीक आहे, ते कुठले होते, तर एरिथ्रेन स्वीडिश जर्नलिस्ट होते. त्यांना युनेस्को गुइलेर्मो कॅनो या ऑनर केलेला आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज, ठीक आहे, 2017 वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज. तर प्रमोशन ऑफ फ्रीडम प्रेस कोण होते हे, तर दावीद इसाक, ठीक आहे, त्यांची फोटोसुद्धा आहे तुम्हाला लक्षात राहणार. विच एज शटलर रिसेंटली वन द विमेन सिंगल टायटल ॲट द इंडियन ओपन सुपर सिरीज. आता हे जे एज शटलर असतं त्यामध्ये कुठली विमेन जे आहे ती जिंकलेली आहे इंडिया ओपन सुपर सिरीज, तर यांचं नाव आहे PV सिंधू. म्हणजे खूप जास्त नाव गाजलेलं आहे यांचं, खूप चांगलं काम जे आहे ते करत आहे, भारताचं नाव खूप वर घेऊन जात आहे बॅडमिंटनमध्ये. तर आता पुढे आपण बघू अदिती अशोक, गोल्फमध्ये त्यांचं नाव खूप हे झालेलं आहे. हू हॅज बिकेम द फर्स्ट विमेन IPS ऑफिसर इन गुजरात. फर्स्ट विमेन IPS ऑफिसर, आता खूप जणांचं टार्गेट असेलही IPS IAS, तर कुठली अशी फर्स्ट विमेन आहे जी बनलेली आहे गुजरातमध्ये फर्स्ट विमेन IPS, तर यांचं नाव आहे गीता जोहरी, ठीक आहे. यांचा फोटो आहे इथे, फोटोवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण जे फोटोज आहे ते आपल्या दिमागावर एकदम इम्प्रिंट होऊन जाते, त्यामुळे आपल्याला लक्षात राहते. विच सिटी होस्टेड 52nd एडिशन ऑफ ॲन्युअल मीटिंग ऑफ आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक धिस इयर. आता कुठल्या सिटीनी होस्ट केलं होतं 52nd एडिशन ऑफ आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकचं, तर जॉहन्सबर्ग. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रीतिका यासिनी, इंडियाज फर्स्ट ट्रान्सजेंडर पोलीस ऑफिसर वॉज अपॉइंटेड इन विच स्टेट. आता हे ट्रान्सजेंडर पोलीस ऑफिसर आहे, ठीक आहे, तर यांचं नाव काय आहे, प्रीतिका यासिनी. कुठल्या स्टेटमध्ये हे झालेलं आहे त्यांना केलेलं आहे, तर कर्नाटकामध्ये. त्यानंतर नोबेल लॉरेट मलाला युसफ जई, सॉरी प्रोनाऊन्सिएशनसाठी, रिसेंटली बिकेम द यंगेस्ट पर्सन टू ॲड्रेस विच नेशन पार्लमेंट. यांनी, म्हणजे हे जे नाव आहे आता मी पुन्हा घेणार नाही, तर हे जे आहे यांनी आता रिसेंटली बिकेम यंगेस्ट पर्सन, आता हे यंगेस्ट पर्सन बनलेले आहे, ठीक आहे, त्यांनी ॲड्रेस केलेला आहे कुठल्या नेशनच्या पार्लमेंटला, तर कॅनडाच्या, ठीक आहे. त्यानंतर आसाम गव्हर्नमेंट हॅज लॉन्च गुणोत्सव. आता गुणोत्सव जे आहे ते आसाम गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेला आहे. गुणोत्सव म्हणजे काय असेल, गुण, बरोबर आहे, त्याचं उत्सव राहणार आहे तिथे. इन 8
डिस्ट्रिक्ट 8 डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी केलेला आहे. कोणी? तर आसामने. प्रोग्राम फॉर असेसिंग द क्वालिटी ऑफ एज्युकेशन, जे एज्युकेशनची क्वालिटी आहे ते वाढवण्यासाठी. वॉज फर्स्ट लॉन्च बाय व्हिच स्टेट, सगळ्यात पहिले कुठल्या स्टेटनी लॉन्च केलं होतं? तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेशने. ठीक आहे. त्यानंतर व्हेन वॉज द वर्ल्ड हेल्थ डे 2017 विथ अ थीम डिप्रेशन लेट्स टॉक ऑब्झर्व, कधी ऑब्झर्व केला जातो? तर April 7th. त्यानंतर इक्युथ्रो केके हाशी, हु रिसेंटली पास्ड अवे, वॉज फाउंडर ऑफ विच फेमस इलेक्ट्रॉनिक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चरर. आता हे जे आहे इक्युथ्रो केके हाशी यांचे आताच हल्लीच निधन झालेलं आहे. तर हे खूप फेमस होते इलेक्ट्रॉनिक म्युझिक इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चररसाठी. आता हे कोणत्या इन्स्ट्रुमेंटसाठी होते? तर रोनाल्ड. ठीक आहे. रोनाल्ड हे फाउंडर होते याचे, म्हणजे यांच्या इन्स्ट्रुमेंटवर असं रोनाल्ड लिहिलेलं असायचं. इथे जे तुम्ही मला फोटो दिसत असेल. तर व्हॉट इज द नेम ऑफ इंडियन रिसर्चर ॲट जॉन होपकिन्स युनिव्हर्सिटी हू हॅज डेव्हलप द वर्ल्ड फर्स्ट 5 डायमेन्शनल अल्ट्रासाऊंड सिस्टीम. आता इथे बघा, 5 डायमेन्शनल अल्ट्रासाऊंड सिस्टीम आहे. ठीक आहे. कुठली आहे? तर 5 डायमेन्शनल आली आहे, फर्स्ट आहे ही. इंडियन रिसर्चर, ठीक आहे, इंडियन रिसर्चर आहे, कुठला फॉरेन रिसर्चर नाही आहे, ॲट जॉन होपकिन युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आता अशा म्हणजे हे का बरं हायलाईट करत आहे मी, कारण फर्स्ट 5 डायमेन्शनल अल्ट्रासाऊंड यावर प्रश्न निघू शकतो. त्यानंतर इंडियन रिसर्चर आहे यावर सुद्धा असं देऊ शकतात स्टेटमेंट, कॅनेडियन रिसर्चर किंवा अमेरिकन रिसर्चर. त्यानंतर जॉन होपकिन युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. तर यांचं हे काय आहे? तर निशिकांत देशमुख. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण इथे बघूयात, विच ऑफ द फॉलोइंग हॅज इंट्रोड्यूस न्यू अग्रीमेंट कॉल्ड पॅक्स. आता कोणी न्यू अग्रीमेंट जे आहे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे पॅक्स नावाचं, विच विल अलाव यूजर टू यूज मेंबर पेटेंटेड प्रॉपर्टी फॉर फ्री. आता जे पेटेंटेड असतात प्रॉपर्टी, जे पेटेंट झालेली असतात, त्याचे पैसे द्यावे लागतात ते जर वापरायचे आहे. तर कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे पॅक्स नावाचं, ज्यानुसार जे पेटेंटेड प्रॉपर्टी आहे ते फ्रीली यूज करता येणार दुसऱ्याला? तर गुगलनी. ठीक आहे. विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च PTG डाकिया योजना. डाकिया डाकला आहे त्याच्याप्रकारे PTG डाकिया योजना. डिस्ट्रीब्यूट 70,000 फॅमिलीज विथ प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप अ पॅकेज ऑफ 35 kg राईस एव्हरी मंथ. 35 kg ऑफ राईस एव्हरी मंथ कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेला आहे? PTG डाकिया योजना. तर झारखंड. आता हे बघा, आता इथे 2-3 प्रश्न निघू शकतात. PTG डाकिया योजना कशाशी रिलेटेड आहे? तर मॅसेज वगैरे पाठवायसाठी असं निघू शकतो जर वाचलं नसेल तर. ठीक आहे. UPSCमध्ये विचारतात ना, PTG डाक योजना वॉज रिसेंटली सीन इन न्यूज, इट इज रिलेटेड टू व्हॉट? किंवा हे झारखंड स्टेट कुठल्या स्टेटनी लॉन्च केलेलं आहे? 35 kg एव्हरी मंथ स्टेटमेंटमध्ये देऊ शकतात. तर हे सगळं आपल्याला महत्त्वाचं असतं. विच इंडियन रिसर्चर हॅज इन्व्हेंटेड द फर्स्ट मेल कॉन्ट्रसेप्शन, RISUG, फर्स्ट मेल कॉन्ट्रसेप्शन आहे हे, रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गायडन्स. तर कोणी केलेलं आहे? तर सुयोग गुहा. ठीक आहे. विच इन्स्टिट्यूट टॉप द रँकिंग ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इंडिया रिलीज बाय नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क NIRF मध्ये कोणत्या इन्स्टिट्यूटनी टॉप केलेलं आहे रँकिंगमध्ये? तर IISC बँगलोर. त्यानंतर विच फेमस पद्मविभूषण अवॉर्डी क्लासिकल वोकलिस्ट रिसेंटली पास्ड अवे. आता ही जे आहे म्हणजे या जे मॅडम आहे या पद्मविभूषण अवॉर्डी होत्या क्लासिकल वोकॅलिस्टमध्ये, तर रिसेंटली पास्ट अवे झाले. यांचं नाव काय? तर किशोरी अमोनकर. त्यानंतर विच फेमस इंडियन क्रिकेटर प्लेयर वॉज डिक्लेअर्ड CEO ऑफ वन डे ऑफ कंपनी गल्फ ऑइल इंडिया. कंपनी गल्फ ऑइल इंडिया जे आहे त्याचं CEO एका दिवसासाठी, फॉर वन डे म्हणजे एका दिवसाचे CM, तशाप्रकारे वन डे CEO कोणाला केलेलं आहे? तर हे खूप फेमस झालं होतं, तुम्हाला माहीतच असेल, MS धोनी. त्यानंतर आहे इंडियन आर्मी चीफ जनरल बिपिन रावत जे आहे वॉज कन्फर्ड द रँक ऑफ ऑनररी जनरल ऑफ आर्मी ऑफ विच नेशन. कुठल्या नेशनसाठी? तर नेपाळसाठी. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ कोलकाता खुलना पॅसेंजर ट्रेन? आता कोलकाता खुलना पॅसेंजर ट्रेनचं नाव काय आहे? द ट्रायल रन ऑफ विच वॉज फ्लॅग्ड ऑफ ड्युरिंग द व्हिजिट ऑफ बांगलादेश PM शेख हसीना. जेव्हा शेख हसीना जे आहे ते इथे आले होते, बांगलादेशचे जे प्राईम मिनिस्टर आहे ते जेव्हा इथे आली होती तेव्हा कोलकाता खुलना पॅसेंजर ट्रेनचं इनॉग्रेशन झालं होतं. त्यांना एक हरी झेंडी दिलेली होती, ट्रायल झालं होतं.
तर त्याचं नाव काय आहे? नाव आहे मैत्री एक्सप्रेस टू. ठीक आहे. त्यानंतर व्हिच इंडियन ओरिजिन विमेन हॅज बिकेम द फर्स्ट नॉन व्हाईट जज टू सीट ॲट द ओल्ड बर्ली कोर्ट ऑफ लंडन. ओल्ड बेली कोर्ट ऑफ लंडन जे आहे तिथे नॉन व्हाईट म्हणजे आपल्यासारख्या जे कलर असतात तसे इथे बसलेले आहे. त्यांचं नाव काय आहे? फर्स्ट अशी इंडियन ओरिजिनची आहे तर इथे ऑलरेडी दिलेलं आहे अनुजा रवींद्र धैर्य धीर. त्यानंतर आहे विच फॉर्मर इंडियन नेव्ही ऑफिसर हॅज बीन अवॉर्डेड डेथ सेंटेन्स बाय पाकिस्तान आर्मी कोर्ट ऑन अलीग चार्जेस ऑफ स्पाइंग. आता हे सुद्धा खूप गाजलेलं प्रकरण आहे, तुम्हाला हे माहीत असेल, त्या सांगण्यासारखं नाही आहे. कुलभूषण जाधव हे याचं उत्तर आहे. त्यानंतर विच स्टेट गव्हर्नमेंट इज सेटिंग अप अन्नपूर्णा भोजनालयाज. अन्नपूर्णा भोजनालय हे कुठलं स्टेटचे गव्हर्नमेंट जे आहे ते करत आहे फॉर प्रोव्हायडिंग फूड ॲट सबसिडाईज प्राईस. सबसिडाईज याच्यात देणार आहे. तर कुठलं स्टेट आहे? तर उत्तर प्रदेश. विच स्टेट गव्हर्नमेंट लॉन्च मोबाईल ॲप्लिकेशन ई सेवा. मोबाईल ॲप्लिकेशन त्यांनी लॉन्च केलेला ई सेवा. आता कशासाठी ई सेवा लॉन्च केलेली आहे? टू इन्फॉर्म पीपल अबाउट द व्हेरियस वेलफेअर स्कीम अँड प्रोग्राम्स. जे वेगवेगळे वेलफेअर स्कीम्स असतात किंवा प्रोग्राम्स असतात त्यासाठी ई सेवा लॉन्च केलेला आहे. ते कोणी लॉन्च केलेला आहे? तर हरियाणाने लॉन्च केलेला आहे. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ मोबाईल ॲप डेव्हलप बाय ई पी एफ ओ थ्रू विच पीपल विल बी एबल टू सेटल देअर क्लेम्स. जे क्लेम्स असतात ते सेटल करण्यासाठी कुठलं मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे त्याचं नाव आहे जे डेव्हलप झालेलं आहे ई पी एफ ओ द्वारा? तर उमंग. ठीक आहे. त्यानंतर फॉरेन मिनिस्टर फ्रॉम द ग्रुप ऑफ सेवन जी सेवन मेजर इंडस्ट्रियल नेशन रिसेंटली मेट इन. कुठे ते भेटलेले आहे जी सेवन कंट्रीचे? तर लुक्का इटलीमध्ये. ठीक आहे. तर इथे हे जे नावं आहे ते दिलेले आहे कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम अँड युनायटेड स्टेट्स. पी एम रिसेंटली पेड ट्रिब्यूट टू ग्रेट सोशल रिफॉर्मर. आता ज्योतिराव फुले हे जे आहे खूप मोठे रिफॉर्मर होते, तुम्हाला सगळ्यांनाच माहितीच असेल यांच्या बाबतीत. नोन ॲज महात्मा फुले बर्थ ऑन हिज बर्थ ॲनिव्हर्सरी, जेव्हा त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी होती. ही वॉज फाउंडर ऑफ विच समाज. कुठला समाज त्यांनी काढलेला होता? तर कोणतं होतं? तर सत्यशोधक समाज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच पोर्ट हॅज इमर्ज्ड ॲज द क्लीनेस्ट, म्हणजे कुठला पोर्ट आहे जो सगळ्यात क्लीन आहे इन द फर्स्ट एवर रँकिंग ऑफ ऑल मेजर इंडियन पोर्ट सॅनिटेशन पॅरामीटर. कुठला पॅरामीटर होता? सॅनिटेशन पॅरामीटर होता. तर हल्दिया पोर्ट. ठीक आहे. त्यानंतर हु हॅज ऑथर्ड द बुक टायटल होप इन अ चॅलेंज डेमोक्रेसी अँड इंडियन नरेटिव्ह. आता जी बुक आहे ज्याचं टायटल काय आहे? होप इन अ चॅलेंज डेमोक्रेसी. जी डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेसी म्हणजे काय? बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल. जी आपल्या इथे आहे ते डेमोक्रेसी आहे. तर होप इन द चॅलेंज डेमोक्रेसी. आता डेमोक्रेसीमध्ये बरेचसे चॅलेंजेस असतात. तर होप इन द चॅलेंज डेमोक्रेसी अँड इंडियन नरेटिव्हच्या दृष्टिकोनातून. तर कोणी ऑथर केलेला आहे? तर अश्विनी कुमार. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ मोबाईल ॲप लॉन्च बाय मिनिस्टर ऑफ पॉवर. आता मिनिस्टर ऑफ पॉवर कोण आहे? तर पियुष गोयल साहेब. त्यांनी एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. कशासाठी लॉन्च केलं आहे? टू एम्पॉवर सिटिझन बाय रिअल टाईम इन्फॉर्मेशन शेअरिंग ऑन पॉवर सप्लाय. ते पॉवर सप्लायचं जे रिअल टाईम इन्फॉर्मेशन आहे ते मिळणार या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारा. तर काय आहे? तर ऊर्जा मित्र, म्हणजे नावावरूनच माहिती पडतं आपल्याला, ऊर्जा मित्र. ठीक आहे. त्यानंतर हु इज द ऑथर ऑफ बुक मातोश्री. मातोश्री या बुकचे ऑथर कोण आहे? बेस्ड ऑन द लाईफ ऑफ मराठा क्वीन अहिल्याबाई होळकर. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे सुमित्रा महाजन, जे आपले स्पीकरसुद्धा आहे. त्यानंतर केरला गव्हर्नमेंट रिसेंटली मेड विच लँग्वेज मँडेटरी टिल क्लास टेन्थ इन स्कूल्स. आता केरला गव्हर्नमेंटनी एक लँग्वेज जी आहे त्याला मँडेटरी केलेलं आहे कुठल्या क्लासपर्यंत? क्लास टेन्थपर्यंत शाळेत. तर कुठली आहे? तर मल्याळम. त्यानंतर प्रेसिडेंट प्रणब मुखर्जी रिसेंटली कन्फर्ड द नॅशनल जिओ सायन्स अवॉर्ड 2016 ऑन 27 जिओ सायंटिस्ट. ठीक आहे. द अवॉर्ड वेअर इन्स्टिट्यूट इन 1966 बाय. आता हे जे अवॉर्ड आहे ते इन्स्टिट्यूट झाले होते 1966. तर कुठल्या मिनिस्ट्रीद्वारा? तर मिनिस्ट्री ऑफ माइन्स. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ रेवेम नॅशनल मिशन फॉर ऑन फूड प्रोसेसिंग. आता नॅशनल मिशन फॉर फूड प्रोसेसिंग जे आहे गव्हर्नमेंट इज गोइंग टू लॉन्च एन आउटले ऑफ 6,000 करोड. तर याचं नाव काय आहे? तर नाव आहे संपदा. त्यानंतर युनियन कॅबिनेट हॅज गिव्हन इट्स अप्रुव्हल फॉर सेटिंग अप इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी. आता युनियन कॅबिनेटनी काय केलेलं आहे? अप्रूव्ह केलेलं आहे. कशासाठी अप्रूव्ह केलेलं आहे? सेटिंग अप इंडियन इन्स्टिट्यूट ऑन पेट्रोलियम अँड एनर्जी, आय आय पी ई. हे
सेटअप करण्यासाठी त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे ॲज अ इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. नॅशनल इम्पॉर्टन्ससाठी, नॅशनल इम्पॉर्टन्स जेव्हा हे झालं तेव्हा म्हणजे काय होतं की ते खूप जास्त इम्पॉर्टंट झालेले आहे. तर हे लोकेट कुठे झालेले आहे, तर विशाखापट्टणममध्ये. ठीक आहे. त्यानंतर 7000 गर्ल मेड अ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बाय परफॉर्मिंग विच डान्स फॉर्म इन युनिसॉन इन विशाखापट्टणम. आता 7000 मुलींनी डान्स परफॉर्म केलेला आहे इन युनिसॉन विशाखापट्टणममध्ये. ठीक आहे. त्यांनी एक आपलं जे वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे. आता ते कुठलं डान्स होतं, तर कुच्चीपुडी. तर भरतनाट्यम, आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की बाकीचे जे फोक डान्सेस आहेत ते कुठले आहे. तर भरतनाट्यम कुठलं आहे, तर तामिळनाडू. त्यानंतर कथ्थक, नॉर्थ साईडला कथ्थक असतं. त्यानंतर कथकली, तर केरला. त्यानंतर कुच्चीपुडी, आंध्र प्रदेश. त्यानंतर ओडिसा, मणिपूर, मोहिनीअट्टम केरला. त्यानंतर सत्रिया, आसाम. तर हे थोडंफार लक्षात ठेवण्यासारखं कसं आहे, कसं लक्षात ठेवलेलं आहे मी हे, म्हणजे भरतनाट्यम तर आपल्याला माहिती आहे तमिळनाडूचं आहे. तर आणि कथकली जे आहे, कथकली, आता कली म्हणजे काय, एक शेपटी टाईप असते कळी, बरोबर आहे. तर शेपटी म्हणजे काय, खालचं राहणार आहे, म्हणून केरला. त्यानंतर कुच्चीपुडी हे जे कुठली पण पुडी आहे, कशाची पण पुडी असते, तर ती घेऊन आंध्रमध्ये गेलेले आहे. तर अशा प्रकारे कसंही लक्षात ठेवावं लागतं, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 20 स्टेट पोलीस हॅज इनिशिएटेड तारे जमीन पर प्रोग्राम. आता कुठल्या स्टेट पोलीसनी तारे जमीन पर प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, टू एनकरेज चिल्ड्रन इन नक्सल अफेक्टेड एरियाज टू लीड हॅपी लाईफ्स. आता इथे जे नक्सल अफेक्टेड एरिया आहे, म्हणजे इथलं जे ऑप्शन आहे ते आपल्याला बघायला लागेल, पहिले नक्सल अफेक्टेड एरिया कोणकोणते आहे. तर इथे सगळेच दिसत आहे. तर यामधून झारखंड या पोलीसनी, जे स्टेट पोलीस आहे, त्यांनी इनिशिएट केलं आहे तारे जमीन पर. त्यानंतर 10 डेज लाँग मिलिटरी एक्झरसाइज दॅट हॅव बीन नेम्ड सागरमाथा फ्रेंडशिप 2017 कंडक्टेड बाय विच कंट्रीज. कुठल्या कंट्रीजने सागरमाथा फ्रेंडशिप 2017 जे आहे ते कंडक्ट केलेलं आहे, तर नेपाल आणि चायना. ठीक आहे. त्यानंतर हिट गर्ल रिसेंटली रिलीज बाय ॲक्टर सलमान खान इन मुंबई इज ऑटोबायोग्राफी ऑफ विच लेजेंडरी ॲक्ट्रेस. कोणती लेजेंडरी ॲक्ट्रेस आहे, तर आशा पारेख. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग अलॉंग विथ पी एम नरेंद्र मोदी एनॉक्रेटेड द तेरी द किम नॅनो बायोटेक्नॉलॉजी सेंटर इन गुरुग्राम. आता नॅनो बायोटेक्नॉलॉजी सेंटर जे आहे गुरुग्राममध्ये ते झालेलं आहे तेरी डेकिन. ठीक आहे. आता हे विच ऑफ द फॉलोइंग, आता अलॉंग विथ पी एम नरेंद्र मोदी, आता कोणी पी एम नरेंद्र मोदीसोबत अजून कोणी लॉन्च केलेलं आहे सोबत, तर मुलकॉम तनबुल. त्यानंतर विच स्टेट गव्हर्नमेंट अनाउन्स द रिलॉन्च ऑफ आदरण स्कीम फॉर इम्प्रूव्हिंग ट्रॅडिशनल ऑक्युपेशन. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे, आंध्र प्रदेश. ए. व्हॉट इज द नेम ऑफ कमिटी ऑफ एक्सपर्ट विच सबमिटेड ड्राफ्ट मॉडेल ऑफ लॉ ऑन रिव्हर गंगा टू युनियन मिनिस्टर ऑफ वॉटर रिसोर्स रिव्हर डेव्हलपमेंट गंगा रिजनरेशन टू उमा भारती. आता कमिटीचं नाव काय आहे, व्हॉट इज द नेम ऑफ कमिटी ऑफ एक्सपर्ट ज्यांनी सबमिट केलेलं आहे, काय सबमिट केलेलं आहे, एक ड्राफ्ट सबमिट केलेलं आहे मॉडेल ऑफ लॉ. आता मॉडेल ऑफ लॉ कशाचं, तर रिव्हर गंगाचं. कोणाला सबमिट केलं आहे, युनियन मिनिस्टरला सबमिट केलेलं आहे ऑफ वॉटर रिसोर्स. ठीक आहे. आता गंगा नदी जी आहे ते वॉटरशी रिलेटेड आहे, तर इथे मिनिस्ट्री ऑफ युनियन मिनिस्टर ऑफ वॉटर रिसोर्सला सबमिट करणार ते. तर कुणी नाव काय होतं, तर गंधार मालविया. त्यानंतर इंडिया रिसेंटली सेलिब्रेटेड 33rd ॲनिव्हर्सरी ऑफ ऑपरेशन लॉन्च टू कॅप्चर सियाचिन ग्लॅशियर. आता सियाचिन ग्लॅशियर जे आहे ते कॅप्चर केली गेली होती, बरोबर आहे, जेव्हा फाईट झाली होती आपली भारत आणि पाकिस्तानची, तेव्हा सियाचिन ग्लॅशियर आपण कॅप्चर केलं होतं. तर आता 33rd ॲनिव्हर्सरी आहे, तर नाव काय होतं, ते इथे तुम्ही बघू शकता. सियाचिन ग्लॅशियर आहे इथे, बरोबर आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हे स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट होऊन जातं, बरोबर आहे, कारण काय आहे, ते खूप वरती आहे. तर इकडे चायना आहे आणि इकडे पाकिस्तान आहे, आणि जर ते आपण कॅप्चर नसतं केलं तर चायना आणि पाकिस्तान जे आहे ते कनेक्ट झाले असते एकमेकांशी, म्हणून हे स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहे सियाचिन ग्लॅशियर. तर याचं नाव काय होतं, ऑपरेशन मेघदूत. त्यानंतर नेक्स्ट आहे एशियाज लार्जेस्ट तुलिप गार्डन विथ 20 लाख तुलिप्स ऑफ 46 व्हरायटीज. आता तुलिप जे आहे, तुलिपचं गार्डन असतं एक, 20 लाख तुलिप्स ऑफ 46 व्हरायटी तिथे फाऊंड झालेले आहे. तर कुठे झालेले आहे, ते जम्मू अँड काश्मीरमध्ये. त्यानंतर सांकेन
द 3-डे ॲन्युअल वॉटर फेस्टिवल वॉज सेलिब्रेटेड इन विच स्टेट, कुठल्या स्टेटमध्ये सेलिब्रेट झालेलं आहे, तर कुठे झालेलं आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च ऑपरेशन दुर्गा, आता ऑपरेशन दुर्गा हे कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेलं आहे फॉर विमेन सेफ्टी, तर हरियाणाने लॉन्च केलेलं आहे. आता विमेनसाठी जे काही असेल ना ते मोस्ट प्रॉबेबली आता तुम्ही तुक्कासुद्धा मारू शकता, कारण की आपण इतकं बघितलेलं आहे, तर जे विमेनसाठी असेल ते हरियाणाने मोस्ट प्रॉबेबली जे आहे ते केलेलं आहे, आपकी बेटी हमारी बेटी, ऑपरेशन दुर्गा. त्यानंतर वर्ल्ड बँक हॅज अप्रूव्ड अ लोन ऑफ हाऊ मच अमाऊंट ऑफ इंडियाज फर्स्ट वॉटरवे प्रोजेक्ट, आता भारताचे जे फर्स्ट वॉटरवे प्रोजेक्ट आहे त्यासाठी वर्ल्ड बँकने किती लोन जे आहे ते अप्रूव्ह केलेलं आहे, तर $375 million. ठीक आहे. त्यानंतर सायक्लॉन कुक रिसेंटली हिट विच कंट्री, आता सायक्लॉन कुक नावाचं जे सायक्लॉन होतं ते कुठल्या कंट्रीला हिट केलेलं आहे, तर त्या कंट्रीचं नाव काय, न्यूझीलंड. त्यानंतर विच स्टेट हॅज बीन सिलेक्टेड बाय द युनियन मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर फॉर द कृषी कर्मन अवॉर्ड, कृषी कर्मन अवॉर्ड जे आहे ते कुठल्या अशा स्टेटला मिळालेलं आहे टू इन्क्रीज द फूड ग्रेन प्रोडक्शन, तर कोणाला मिळालेलं आहे, तर हिमाचल प्रदेशला मिळालेलं आहे. त्यानंतर विच स्टेट गव्हर्नमेंट अनाऊन्स टू लॉन्च अम्माकू वंदनम, अम्माकू वंदनम म्हणजे आता इथे बघा, इथे तुम्हाला कळत असेल की थोडं साऊथमध्येच असेल, पण इथे ऑप्शन पण बघा सगळं साऊथचे दिलेले आहे. द मिनिंग मदर वर्शिप, आता मदर वर्शिप याचा अर्थ होतो वेअर स्कूल चिल्ड्रन विल टेक द ब्लेसिंग ऑफ देअर मदर्स, म्हणजे स्कूल चिल्ड्रन जे आहे त्यांची ब्लेसिंग घेणार आपल्या मदरची, तर हे कोणत्या स्टेटनी हे केलेलं आहे, तर आंध्र प्रदेशने. त्यानंतर युनियन कॅबिनेट हॅज अप्रूव्ड सेटिंग अप अ स्पेशल पर्पज व्हेकल, स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे काय होत असतं की कुठलाही असा एक प्रोजेक्ट असेल त्यासाठी एक कमिटी बसवली जाते, ते त्याला म्हणतो आपण स्पेशल पर्पज व्हेकल, म्हणजे एक स्पेशल पर्पजसाठी बनवले जातात ते, बरोबर आहे. कॉल्ड गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ॲज अ रिप्लेसमेंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग, कशाचे रिप्लेसमेंट केलेला आहे, तर डायरेक्टरेट जनरल ऑफ सप्लाईज अँड डिस्पोजल्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द नेम ऑफ ऑपरेशन हू सेकंड फेज वॉज लॉन्च बाय गव्हर्नमेंट अंडर विच ओवर 60,000 पीपल आर अंडर स्कॅनर ऑफ टॅक्स ऑथॉरिटीज टू डिटेक्ट ब्लॅक मनी, आता ब्लॅक मनी डिटेक्ट करण्यासाठी कुठली अशी ऑपरेशनचं नाव काय आहे जे येथे 60,000 पीपल जे आहे ते अंडर स्कॅनर आहे, तर याचं नाव आहे क्लीन मनी. त्यानंतर सुप्रीम कोर्ट रिसेंटली डायरेक्टेड द सेंटर टू इन्क्लूड विच लँग्वेज इन अ नीट एक्झाम, आता सुप्रीम कोर्टनी जे रिसेंटली नीट एक्झामवर खूप काही आपलं जे प्रतिक्रिया आहे डिसिजन आहे ते दिलेलं आहे, तर विच लँग्वेज कुठली लँग्वेज जे आहे ते टाकण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी 2018-19 ऑनवर्ड्स, तर मल्याली. मणिपूर CM, मणिपूरचे चीफ मिनिस्टर आहे बेरन सिंग, लॉन्च विच वेब ॲप्लिकेशन टू चेक करप्शन, आता करप्शन चेक करण्यासाठी त्यांनी कुठलं ॲप्लिकेशन जे आहे ते लॉन्च केलेलं आहे, तर या ॲप्लिकेशनचं नाव आहे दर्पण. ठीक आहे. त्यानंतर विच स्टेट गव्हर्नमेंट प्रोहिबिटेड द इन्क्लुजन ऑफ नेम्स ऑफ एनी गव्हर्नमेंट फंक्शनरीज ऑन फाउंडेशन स्टोन अँड इनॉग्रल प्लेग, आता कुठला असा स्टेट गव्हर्नमेंट आहे ज्यांनी प्रोहिबिट केलेला आहे म्हणजे नकार दिलेला आहे द इन्क्लुजन ऑफ नेम्स ऑफ एनी गव्हर्नमेंट फंक्शनरीज, कुठले पण गव्हर्नमेंट फंक्शनरीज असेल, ऑन फाउंडेशन स्टोन अँड इनॉग्रल प्लेग, तर पंजाब. त्यानंतर हू हॅज बीन ऑनर्ड विथ द 6th डॉक्टर MS स्वामीनाथन अवॉर्ड, आता डॉक्टर स्वामीनाथन अवॉर्ड जे आहे ते कोणाला मिळालेलं आहे, कोणाला अवॉर्ड झालेला आहे, कोणाला ऑनर्ड झालेला आहे फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरसाठी, तर RR हंचिनल. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग वन द 2017 टाइम मॅगझिन रीडर पोल ऑफ 10 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल, 10 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपलमध्ये कोणाचं नाव आलेलं आहे, तर रॉड्रिगो दुतेर्ते. त्यानंतर इस्रो इज गोइंग टू पार्टनर विथ विच ऑफ द फॉलोइंग टू हेल्प डेव्हलप लो कॉस्ट लिथियम आयन बॅटरीज फॉर इलेक्ट्रिक व्हेकल्स, आता इथे काय आहे इस्रोनी इस्रो एक पार्टनरशिप बनवत आहे कोणासोबत, आता कशासाठी बनवत आहे, तर लो कॉस्ट लिथियम आयन बॅटरीज, आता लिथियम लो कॉस्ट लिथियम आयन बॅटरीज जे असतात ते खूप लो कॉस्ट असतात आणि खूप इफेक्टिव्ह असतात, इफिशियन्सी जी असते त्यांची खूप हाय असते फॉर इलेक्ट्रिक व्हेकल्स. ठीक आहे. तर कोणासोबत करत आहे ते भेलसोबत. व्हेन वॉज द इंटरनॅशनल डे फॉर मॉन्युमेंट्स अँड साईट ऑफ वर्ल्ड हेरिटेज डे ऑब्झर्व्ड, आता वर्ल्ड हेरिटेज डे जे आहे त्यानुसार मॉन्युमेंट्स अँड साईट्स याच्यासाठी कुठला डे ऑब्झर्व केला जातो, तर April 18. त्यानंतर आहे UP कॅबिनेट हॅज डिसाइडेड टू रिनेम विच एअरपोर्ट आफ्टर द नेम ऑफ पंडित दीनदयाल उपाध्याय, आता कॅबिनेटनी पंडित दीनदयाल उपाध्यायाच्या नावावर कुठलं असं जे एअरपोर्ट आहे त्याला नाव द्यायचं ठरवलं आहे, तर आग्रा. त्यानंतर इंडिया रिसेंटली साइंड अँड MOU विथ विच कंट्री इन द डिफेन्स इंडस्ट्री कोऑपरेशन इन शिप बिल्डिंगमध्ये कुठल्या अशा कंट्रीसोबत आपण MOU साईन केलेला आहे, तर साऊथ कोरियासोबत. ठीक आहे.
त्यानंतर वेन वॉज द वर्ल्ड हेमोफिलिया डे ऑब्झर्व. वर्ल्ड हेमोफिलिया डे कधी ऑब्झर्व केला जातो? तर एप्रिल 17ला. त्यानंतर विच व्हिलेज इन महाराष्ट्र कॉल्ड पुस्तकांचे गाव? पुस्तकांचे गाव कोणाला नाव दिलेलं आहे? ठीक आहे, कुठलं व्हिलेज आहे ज्याला पुस्तकांचे नाव दिलेलं आहे? तर पंचगणी, माहिती असेल तुम्हाला. त्यानंतर इंडियन एअरफोर्स ऑपरेशन बंबी बकेट इज बीइंग कॅरीड आउट टू डोज द वाईल्ड फायर इन. आता इंडियन एअरफोर्सचं जे ऑपरेशन आहे त्याचं नाव काय आहे? बंबी बकेट इज बीइंग कॅरीड आउट टू डोज द वाईल्ड फायर इन. आता वाईल्ड फायर कुठला हे करण्यासाठी केलेलं आहे त्यांनी? तर माउंट अबू. विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू सेटअप बुक बँक? आता कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटनी बुक बँक सेटअप करण्याचं डिसाईड केलेलं आहे? स्कूल टू एड निडी स्टुडंट अँड सेव्ह वेस्टेज ऑफ पेपर. जे पेपर्स आहे ते वेस्ट होऊन जातं, त्यामुळे कुठल्या गव्हर्नमेंटनी असं सांगितलं आहे? बुक बँक जे आहे ते एस्टॅब्लिश करण्यासाठी, तर पंजाबने. त्यानंतर विच लेजेंडरी ॲक्टर हॅज नेम्ड फॉर राज कपूर लाईफ टाईम अचीवमेंट फॉर माय महाराष्ट्र गव्हर्नमेंट? आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कुठल्या अशा लेजेंडरी ॲक्टरला राज कपूर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड यांनी सन्मानित केलेला आहे? तर सायरा बानो. हु वॉज ऑनर्ड विथ प्रेस्टिजियस संभावी पुरस्कार? संभावी पुरस्कार जे आहे 2017 हे कोणाला मिळालेला आहे? फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड द सोशल चेंजेस. आता इथे सोशल चेंजेस आहे, तर कोणाला मिळालेला आहे? तर हरी संकार राऊत. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ विच स्टेट हॅज डिसाइडेड टू प्रोव्हाइड पेन्शन टू फॉर्मर सर्कस आर्टिस्ट ॲट अ कॉस्ट ऑफ ₹1.13 crore? आता जे फॉर्मर सर्कस आर्टिस्ट आहे त्यांना एक पेन्शन प्रोव्हाइड करण्याचं ठरवलेलं आहे, तर कुठल्या राज्याने ठरवलेलं आहे? केरलाने. त्यानंतर आहे व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट ऑफ इट्स काइंड सी थ्रू कोच? फर्स्ट ऑफ इट्स काइंड सी थ्रू कोच, ठीक आहे, फ्लॅगड ऑफ बाय रेल्वे मिनिस्टर सुरेश प्रभू टू रन बिटवीन विशाखापट्टणम अँड अराकू व्हॅली हिल स्टेशन. आता जे विशाखापट्टणम अराकू व्हॅली हिल स्टेशन आहे त्यामध्ये जे ट्रेन जाणार आहे आणि ती फर्स्ट ऑफ इट्स काइंड आहे. कशी आहे ते? तर सी थ्रू कोच आहे, म्हणजे त्यामधून आपण बाहेरचंसुद्धा बघू शकणार. तर अशा प्रकारचं कोच आहे, फ्लॅगड ऑफ बाय रेल्वे मिनिस्ट्री सुरेश प्रभू. आता ते नाव काय आहे त्याचं? तर विस्ताडोम, ठीक आहे. व्हॉट वॉज द नेम ऑफ वर्ल्ड ओल्डेस्ट पर्सन अँड लास्ट नोन सर्वायवर ऑफ 1800 हू पास्ड अवे रिसेंटली? आता ओल्डेस्ट पर्सन कोण आहे जे सर्वायवर होता 1800 पास्ड अवे झाले रिसेंटली? त्यांचं नाव काय? इमा मोरॅनो. ॲज पर द ग्लोबल ॲनालिसिस अँड असेसमेंट ऑफ सॅनिटेशन अँड ड्रिंकिंग वॉटर ग्लास रिपोर्ट पब्लिश बाय WHO. आता ही रिपोर्ट UN पब्लिश करत नाही, ही रिपोर्ट WHO पब्लिश करत असतो, ठीक आहे. ग्लास अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी पीपल ड्रिंक कॉन्टॅमिनेटेड वॉटर? कॉन्टॅमिनेटेड वॉटर किती लोकं ड्रिंक करतात? तर 2 billion लोकं ड्रिंक करतात. म्हणजे इमॅजिन करा किती जास्त पाणी लोकं, खराब जे पाणी आहे ते पीत आहे. त्यानंतर विच स्टेट इज गोइंग टू हॅव आंबेडकर स्मृती वनम? आंबेडकर स्मृती वनम जे आहे ते कुठल्या स्टेट जे आहे ते स्टेटमध्ये राहणार आहे? विच विल कम्प्रेस 125 feet टॉल आंबेडकर स्टॅच्यू? तर आंध्र प्रदेश. विच स्टेट गव्हर्नमेंट अनाऊन्स्ड अ बॅन ऑन प्लास्टिक? प्लास्टिकवर बॅन, कॅरीबॅगवर बॅन कुठल्या स्टेटनी आणलेला आहे फ्रॉम 1 May 2017? तर मध्य प्रदेशनी बॅन आणलेला आहे, कुठली कॅरीबॅग तिथे वापरली जाणार नाही. त्यानंतर विच कंट्री रिसेंटली हॅड अ रेफरेंडम कंडक्टेड बाय रिप्लेसिंग द पार्लमेंटरी सिस्टीम विथ अ एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेन्सी? कुठल्या कंट्रीनी रेफरेंडम आणलेला आहे? रेफरेंडम म्हणजे तुम्हाला माहिती असेल लोकांना विचारायचं, लोक जे आहे ते आपले मतं देणार, जसं BR एक्झिटमध्ये झालेलं आहे. तर रेफरेंडमनुसार रिप्लेसिंग द पार्लमेंटरी सिस्टीम विथ एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेन्सी, म्हणजे पार्लमेंटरी जे सिस्टीम आहे त्याला रिप्लेस करून ते एक्झिक्युटिव्ह सिस्टीम आणण्यासाठी कुठल्या कंट्रीने रेफरेंडम आणलेला आहे? तर टर्कीने आणलेला आहे. स्टेट ऑइल फर्म HPCL अँड राजस्थान गव्हर्नमेंट इंक्ड अ रिव्हिजन MOU ऑफ ₹43,129 crore फॉर अन ऑइल रिफायनरी इन विच डिस्ट्रिक्ट टू प्रोड्यूस BS6 फ्युएल. आता तुम्हाला माहिती असेल की BS4 जे आहे ते बॅन झालेलं, आता BS3 जे आहे ते बॅन झालेलं होतं, आता BS4 नंतर आपण सरळ BS6 जाणार आहे, BS5 जाणार नाही आहे, बरोबर आहे भारत स्टेज. तर कुठल्या असा स्टेट ऑइल फर्म HPCL यांनी राजस्थान गव्हर्नमेंटनी लिंक केलेला आहे, MOU साईन केलेला आहे? तर यांचं नाव काय आहे? तर बर्मेर, ठीक आहे. त्यानंतर प्रॉमिनंट मायोस्ट लीडर नारायण सन्याल हु रिसेंटली पास्ड अवे हेल्ड फ्रॉम विच स्टेट? कुठल्या स्टेटचे आहे हे जे नारायण सन्याल आहे हे कुठल्या स्टेटचे आहे? तर हे आहे वेस्ट बेंगॉलचे. त्यानंतर चायना रिलीज्ड इट्स ऑफिशियल नेम फॉर हाऊ मेनी टाउन्स इन अरुणाचल प्रदेश? चायनाने रिलीज केलेले आहे ऑफिशियल नेम त्यांच्याकडून अरुणाचल प्रदेशचे जे टाऊन आहे ते, तर किती जे हे आहे म्हणजे
किती टाऊनला दिलेले आहे त्यांनी, तर 6 टाऊनला त्यांनी त्यांचे ऑफिशियल नाव दिलेले आहे, म्हणजे त्यांची टेरिटरी नसून सुद्धा त्यांनी आपले नाव दिलेले आहे असं सांगून की अरुणाचल प्रदेश जे आहे ते आमची टेरिटरी आहे, म्हणजे किती थोडा पुढे जाऊयात. हु हॅज बीन अवॉर्डेड बाय युनेस्को द फेलिक्स हॉपियट बायगिनी प्राईज, पीस प्राईज. ठीक आहे, तर आता मी पुन्हा हे नाव वाचणार नाही. तर कुणाला हे युनेस्को अवॉर्ड मिळालेलं आहे, तर गुइसेपिन्ना निकोलिनी. ठीक आहे, तर आता पुढे जाऊयात. मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिस रविशंकर प्रसाद इनॉग्रेटेड विच ऑफ द फॉलोइंग वेलफेअर इनिशिएटिव्ह. आता मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस जे आहे रविशंकर प्रसाद, त्यांनी इनॉग्रेट केलेलं आहे कुठली वेलफेअर स्कीम जी आहे त्यांनी इनिशिएट केलेली आहे, तर सगळीच त्यांनी इनिशिएटिव्ह केलेली आहे. टेले लॉ सर्व्हिस, त्यानंतर न्यायमित्र, त्यानंतर प्रो बोन लीगल सर्व्हिस. त्यानंतर आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इनॉग्रेटेड न्यू युनिट ॲट 3300 मेगावॅट कोराडी थर्मल पॉवर प्लांट, द प्लांट इज लोकेटेड इन. आता हे जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहे त्यांनी इनॉग्रेट केलं आहे न्यू युनिट ऑफ 3300 मेगावॅट करोडी थर्मल पॉवर प्लांट इनॉग्रेट केलेला आहे. आता हे प्लांट कुठे लोकेटेड आहे, तर ओडिशामध्ये लोकेटेड आहे. त्यानंतर आहे व्ही सिटी इज गोइंग टू होस्ट यू एन फर्स्ट एवर वर्ल्ड ओशन फेस्टिवल. वर्ल्ड ओशन फेस्टिवल म्हणजे बघा, ऐकायलाच किती चांगलं वाटत आहे. वर्ल्ड ओशन फेस्टिवल कुठे होस्ट झालेला आहे, कुठे होस्ट करणार आहे, कोण होस्ट करणार आहे, न्यूयॉर्क सिटी. त्यानंतर जलयुक्त शिबिर. आता जलयुक्त शिबिर म्हणजे पाण्याशी रिलेटेड आहे. जलयुक्त शिबिर इज अ फ्लॅगशिप प्रोजेक्ट ऑफ वी स्टेट गव्हर्नमेंट विच पी एम हॅज आस्ड अदर स्टेट टू रेप्लिकेट अ टॅकल ड्रॉट सिच्युएशन. आता ड्रॉटची सिच्युएशन जे येते, पी एम नरेंद्र मोदीने सांगितलं की असा जो प्रोजेक्ट आहे ते बाकी स्टेटला पण सुद्धा सुरू केलं पाहिजे. तर कोणी सुरू केलेलं आहे, तर महाराष्ट्राने सुरू केलेलं आहे. त्यानंतर सायक्लोनिक स्टॉर्म मारुथा इज लाईकली टू ट्रिगर रेन्स इन विच स्टेट इन इंडिया. आता सायक्लोनचं नाव काय आहे, मारुथ्रा. ठीक आहे, तर कुठल्या स्टेटला हे करणार आहे, तर ओडिशाला. त्यानंतर नासा हॅज अप्रूव्ड अ प्रोजेक्ट टू बिल्ड इन्स्ट्रुमेंट फॉर फ्युचर ई एस ए मिशन टू ज्युपिटर अँड इट्स मून. म्हणजे नासा जे आहे त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे प्रोजेक्ट, आता कशासाठी, टू बिल्ड इन्स्ट्रुमेंट फॉर फ्युचर ई एस ए मिशन टू ज्युपिटर अँड इट्स मून. ठीक आहे, ज्युपिटरवर काही करायचं आहे त्यांना. शेड्यूल फॉर लॉन्च इन 2020. आता प्रोजेक्टचं नाव काय, तर प्रोजेक्टचं नाव आहे ज्यूस. ठीक आहे, त्यानंतर आहे चायनीज लँग्वेज डे रिसेंटली सेलिब्रेटेड ऑन April 20th वॉज इन्स्टिट्यूटेड बाय युनेस्को इन विच इयर. चायनीज लँग्वेज डे जे आहे ते रिसेंटली सेलिब्रेट झालेली आहे April 20th. ते आता कुठल्या, म्हणजे वॉज इन्स्टिट्यूटेड बाय युनेस्को इन विच इयर, कोणत्या इयरमध्ये इन्स्टिट्यूट झाली होती, तर 2010. ठीक आहे, हे पण बाकीचे जे लँग्वेजेस आहे इथे दिलेले आहे. तर आता इथे बाकीचं जे आहे ते सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. इथे जे डे आहे ते जसं यू एन अरेबिक लँग्वेज डे 18 डिसेंबरला झाला केला जातो, त्यानंतर चायनीज लँग्वेज डे 20 एप्रिलला, इंग्लिश लँग्वेज डे 23 एप्रिलला, इंग्लिश लँग्वेज डे सुद्धा महत्त्वाचा आहे, फ्रेंच लँग्वेज डे 20 मार्चला, रशियन लँग्वेज डे 6 जूनला, आणि स्पॅनिश लँग्वेज डे 12 ऑक्टोबरला. तर आता इथे आपलं जे सगळं सेकंड पार्ट आहे ते संपलेलं आहे. आता आपण भेटूया थर्ड पार्टमध्ये. तर पुन्हा तुम्ही जे कोर्सेस आहे ते अवेलेबल आहे स्टडी आय क्यूवर. तुम्ही सगळे आमच्याकडून हे पेनड्राईव्ह कोर्सेस जे आहे ते घेऊ शकता. UPSC साठी, IBPS, PU क्लर्कसाठी, CLEATसाठी, SAG, CLGसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. एकदम क्वालिटी प्रोडक्ट्स आहे, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, कुठलेही जे क्लास आहे ते लावायची गरज नाही, UPSC असो, MPSC असो, कशाहीसाठी, कारण जे सिलेबस असतं ते सेमच असतं. त्यामुळे तुम्ही कॉल करून पेनड्राईव्ह कोर्सेस जे आहे ते मागवू शकता. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थर्ड पार्टमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.